हाय, वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. कशी आहे? मजेत ना? मी विदर बगल मोहिनी हजारे. तर आजचा एक छोटासा विषय बोलायचा आहे कायद्यावर. कसं आहे ना, कायद्याने आपल्या महिलेला एवढे अधिकार दिलेले आहेत की त्या अधिकारांचा ते पुरेपूर वापर करू शकता. पण वापर कायद्याचा तेव्हाच करा जेव्हा तुम्ही योग्य असाल आणि तुम्हाला कायद्याची गरज असेल. ज्या व्यक्तीवर खरखर अन्याय अत्याचार होतो त्या मुलीला तो अधिकार मिळत नाही. परंतु काही मुली, जसे 498 केस आहे, तर खोटं म्हणजे त्यांना सुटका पाहिजे असे असते सासरकडून, म्हणून त्या खोटं त्या कायद्याचा उपयोग, म्हणजे वकिलाच्यानुसार त्या कायद्याचा उपयोग घेऊन ते सासू सासऱ्यांवर खोटा आरोप टाकून त्या कायद्याचा उपयोग घेतात. आणि खरोखर ज्या मुलींवर अन्याय अत्याचार होतो त्या मुलींना त्या कायद्याचा उपयोग घेता येत नाही. आजकाल असं झालेलं आहे की खोटे लोक समोर जात आहे आणि ज्यांचं सत्य आहे ते मागं येत आहे. हे याच्यासाठी की आज काही दिवसापूर्वी लखनऊमध्ये कॅब ड्रायव्हरला एका मुलीने फळाफळ, ती चुकीची असताना सुद्धा, झेब्रा क्रॉसिंग ती करत होती, ती चुकीची असताना सुद्धा तिने त्या गरीब कॅब ड्रायव्हरला 22 झापडा मारल्या. तो व्यक्ती चुप्पच बसलेला होता, मोबाईल फोडला, गाडीच्या काचा फोडल्या, तरीसुद्धा बाकीच्या लोकांनी फक्त पाहिलं, बाकी काहीच केलं नाही. आणि जर उलटून त्या मुलाने एक झापड तिला मारली असती तर अख्खं महाराष्ट्र पेटलं असतं की एका मुलीवर अन्याय अत्याचार झाला, गरीब मुलीवर अन्याय अत्याचार झाला. अरे यार, आपण मुली आहो तर कायद्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने घ्या आणि व्यवस्थितपणे घ्या. तर मुलांनासुद्धा जगण्याचा अधिकार आहे, त्यांना मारू विरू नका बिचाऱ्यांना. आणि जर खरंच ती त्या योग्यतेची असतील ना तरच मारा, नाहीतर विनाकारण नको मारा यार त्याला. पटलं तर घ्या. जय महाराष्ट्र. मी विदर्भ बगल मोहिनी हजारे.